नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्व ज्योतिष अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मागच्या भागात आपण शशयोगाविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेतली. आज आपण या योगाची काही उदाहरणं बघणार आहोत. आज अशा पत्रिका बघणार आहोत ज्यांच्यामध्ये हा दुर्मिळ राजयोग घडून आलेला आहे. पत्रिकेत शशयोग शनी महाराजांच्या कृपेमुळे तयार होत असतो. आता शशयोग म्हणजे काय? तर वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्या जातकाच्या कुंडलीत शनी महाराज मकर, कुंभ किंवा तुळा या राशीत प्रथम, चतुर्थ, सप्तम किंवा दशम भावात स्थित असतील तर शशयोग उत्पन्न होत असतो. परिणामस्वरूप जातक राजा किंवा आजच्या भाषेत मंत्री, मुख्यमंत्री, अभिनेता, राष्ट्रपती, कारखानदार किंवा अब्जाधीश झालेला असतो. शशयोगाविषयी एका वाक्यात सांगायचे झाल्यास रंकाला राव करणारा योग म्हणजे शशयोग होय. अशा या शशयोगाच्या काही आदर्श पत्रिका आपण आज बघणार आहोत. अशी पत्रिका जी शनी महाराजांच्या कृपेमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं होतं. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून जे ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शशयोगाच्या आदर्श पत्रिकांपैकी एक म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्रे धर्मेंद्र सिंह देओल यांची पत्रिका होय. धर्मेंद्र यांचं मूळ गाव पंजाबमधील साहनेवाल असले तरी त्याचा जन्म भागवाडा येथे दिनांक 8 डिसेंबर 1935 रोजी झाला. अभिनयाचा कुठलाही वारसा नसताना, घरात तसल्या प्रकारचं कुठले वातावरण नसतानाही धर्मेंद्र यांनी वयाच्या 18व्या वर्षीच सिनेक्षेत्रातील सन्मानाचा फिल्मफेअरचा न्यू टॅलेंट अवॉर्ड मिळवला होता. ही त्यांच्या पत्रिकेतील शनी महाराजांची कृपा होती आणि शशयोगाचा प्रभाव होता. आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचूनही धर्मेंद्र यांचं व्यक्तिमत्व म्हणजे डाऊन टू अर्थ असं आहे, असे सर्वच जण त्यांचं कौतुक करीत असतात. सिनेसृष्टीमध्ये कुणाचाही वरदहस्त डोक्यावर नसताना एवढे मोठे यश फक्त अभिनयाच्या जोरावर कमवणे ही साधी बाब नव्हती. प्रचंड परिश्रम त्यांनी त्यासाठी घेतले होते. वयाच्या 18व्या वर्षी अवॉर्ड मिळवल्यानंतर त्यांनी मागे कधीच वळून पाहिले नाही. पुढे त्यांनी एकाहून एक अशा उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करून सर्व भारतीयांची मनं जिंकून घेतली होती. तब्बल 3 दशके त्यांची जादू सिनेसृष्टीवर पसरलेली होती. आजही त्यांचे जुने चित्रपट लोक आवडीने बघत असतात. कोणत्याही यशस्वी व्यक्तीचे सर्वात प्रथम दिसते ते यश होय. ते प्रत्येकालाच दिसते, मात्र त्यामागील परिश्रम हे कुणाला सहसा दिसत नाही. धर्मेंद्र यांच्या जीवनात अनेक चढ उतार आले. सिने जगतात कुणाचाही आधार नसताना त्यांनी आपलं अस्तित्व तिथे तयार केलं होतं. आपल्या उत्तर आयुष्यात त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. तिथेही ते यशस्वी होऊन लोकसभेवर निवडून गेले. धर्मेंद्र यांनी 2 लग्न केली. त्यांचं पहिलं लग्न वयाच्या 19व्या वर्षी झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना 2 मुलं आहेत ज्यांनी वडिलांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवत सिने जगतात पाय रोवले आहेत. यशाच्या उच्च शिखरावर असताना त्यांची भेट सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी झाली. दोघांनीही लग्न करायचे ठरवले.
हेमा मालिनी आज राजकारणात सक्रिय आहेत. धर्मेंद्र आज जरी चित्रपटांमध्ये पूर्ण सक्रिय नसले तरी त्यांच्या अभिनयाची जादू, लोकांचे त्यांच्यावरील प्रेम कमी झालेले नाही. हे सर्व त्यांच्या पत्रिकेतील शनी महाराज व त्यांच्यामुळे तयार झालेल्या शशयोगाचा प्रभाव आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून धर्मेंद्र यांच्या पत्रिकेचं विश्लेषण आता आपण करूया. वृश्चिक लग्नाची पत्रिका. चतुर्थात कुंभ राशीत शशयोगाचे निर्माते शनी महाराज. स्वराशीच्या शुक्राशी नवपंचम योग. शुक्र हा कलेचा कारक तर शनी महाराज प्रतिनिधित्व करतात जनसामान्याचे. त्यामुळे शुक्र आणि शनी या नवपंचम योगामुळे अभिनयात यश आणि सामान्य जनतेचं प्रेम त्यांना भरभरून प्राप्त झाले. आपण मागच्याही भागात बघितले की ज्योतिषशास्त्राविषयी समाजात ज्या प्रकारे समजपेक्षा गैरसमज जास्त आहेत त्याचप्रमाणे शनी महाराजांविषयी सुद्धा समजपेक्षा गैरसमजच जास्त आहेत. शनी महाराजांना सर्वजण विनाकारण घाबरत असतात. शशयोगासारखा रंकाला राव करणारा राजयोग निर्माण करणारे शनी महाराज वाईट कसे असू शकतात? शशयोगाच्या आदर्श पत्रिकांपैकी अजून एक आदर्श पत्रिका म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील यांची पत्रिका होय. स्मिता पाटील यांची ओळख अगदी कमी कालावधीत आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात आढळ असे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांची ओळख करून देता येईल. स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील हे त्यावेळेचे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध राजकारणी होते व आई विद्याताई पाटील या समाजसेविका होत्या. स्मिता पाटील यांचा जन्म संपन्न कुटुंबात झालेला होता तरी त्यांचे स्वतःचे अस्तित्व त्यांना निर्माण करायचे होते. म्हणून शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर त्यांनी दूरदर्शनवर वृत्त निवेदिकेची नोकरी पत्करली. तिथे काम करीत असतानाच त्यांच्यातील अभिनयाचे कौशल्य एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकांनी ओळखले व त्यांना चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनयाचा अनुभव नसताना, त्याचं कुठलंही शिक्षण घेतलेलं नसताना स्मिता पाटील यांना ही संधी चालून आली होती. त्यांनी या संधीचं सुनं करत आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केलं. त्यांचे चित्रपट बाहेरच्या देशातील चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप सोडत होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रसिक व समीक्षकांकडून इतकी प्रशंसा मिळवणाऱ्या स्मिता पाटील या पहिल्याच अभिनेत्री होत्या. स्मिता पाटील यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यातील ज्या चित्रपटांमध्ये त्यांनी पारंपरिक स्त्री प्रतिमा आपल्या अभिनयाने साकारल्या त्या अजरामर झाल्या. त्यांचे विशेष कौतुक झाले. परिणामी त्यांना अनेक पुरस्कारांसह सन्मानाचा राष्ट्रीय पुरस्कार व पद्मश्री पुरस्कारही मिळाला. अभिनेते राजबब्बर यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. वयाच्या 31व्या वर्षी पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी त्यांचे अचानक या जगातून निघून जाणे संपूर्ण चित्रपटसृष्टीला हादरवणारे होते. जेमतेम 31 वर्ष आयुष्य लाभलेल्या या गुणवंत अभिनेत्रीने एवढ्या कमी आयुष्यात अनेक टप्पे पादाक्रांत केले हे फक्त त्यांच्या पत्रिकेतील शनी महाराजांच्या कृपेमुळे होऊ शकते. एवढी शक्ती फक्त शनी महाराजांमध्येच आहे. आता आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून स्मिता पाटील यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करूया. सप्तम या केंद्रस्थानात तुळ राशीत उच्चीचा शनी शशयोग निर्माता. नवमांशात लग्नस्थानात आणि सोबतच
मूळ पत्रिकेत स्वराशीचा शुक्र, त्यामुळे अभिनयास एका वेगळ्या उंचीपर्यंत स्मिता पाटील घेऊन गेल्या. विशेष म्हणजे लग्नस्थानापासून तसेच राशीपत्रिकेनुसार देखील स्मिता पाटील यांची पत्रिका ही शशयोगाची ठरते. शनी महाराजांची कृपा खूप मोठी असते. लोक विनाकारण साडेसातीला घाबरतात. शनी महाराज न्यायाधीश आहे, ते कुणावरही अन्याय होऊ देत नाही व कुणी चुकत असेल तर त्याला दंड केल्याशिवाय राहत नाही. म्हणून शनी महाराजांविषयी कुणीही समज गैरसमज बाळगू नये. रंकाला राव करण्याची शक्ती फक्त त्यांच्यात आहे. पत्रिकेतील शशयोगाचे प्रभाव व त्याचं महत्त्व या दोन वेगवेगळ्या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल असं मला वाटतं. म्हणून आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण नवीन योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील शशयोगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.